नमस्कार, टीएम न्यूज मध्ये आपले स्वागत। मी जयंती खटावकर। पाहूया दिवसभरातील सविस्तर बातमीपत्र। झेले फूड्स कोर्टचं उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न। आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते कार्यक्रम संपन्न। झेले फूड कोर्ट या व्यवसायाची सुरुवात आज शनिवारी सायंकाळी 7 वाजता महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री जयसिंगपूर गावचे सुपुत्र डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या अमृत हस्ते शहरातील प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला। यावेळी माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सौभाग्यवती स्वरूप पाटील यड्रावकर, नगराध्यक्षा नीता माने, उपनगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, इंजिनियर अजित कोले, फारूक कडबी यांचा सत्कार करण्यात आला। तसेच नवीन खाद्य व्यवसायाचे 19 स्टॉलचं उद्घाटन आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी माजी नगराध्यक्ष प्रकाश झेले, ज्येष्ठ समाजसेवक चंद्रकांत झेले, झेले हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे चेअरमन राजेंद्र धनपाल झेले, गौतम झेले यांच्यासह झेले परिवारातील सर्व मान्यवर मंडळी व जयसिंगपूर शहरातील आजी माजी नगरसेवक, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, विविध मंडळांचे पदाधिकारी, विविध संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन तसेच शिक्षकेतर कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच झेले कुटुंबावर प्रेम करणारे असंख्य चाहते, सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित होते। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रुस्तम मोजावर यांनी केलं। यावेळी आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी आपल्या भाषणातून झेले कुटुंबियांवर शुभेच्छांचा वर्षाव केला। ते नेमके काय म्हणाले आपण सविस्तर पाहू। झेले कुटुंबियांचं योगदान जयसिंगपूर शहराच्या इतिहासामध्ये पहिला सचिव धनपालांना झेलेच्या पासून रामानंदांच्या पासून झेले कुटुंबियांना आजपर्यंत या शहराला एक सामाजिक जाण देऊन सामाजिक काम तर केलंच, पण शैक्षणिक असेल किंवा व्यापारामध्ये सुद्धा असेल एक आपला वेगळा ठसा त्या कुटुंबानं उमटवलेला आहे। आणि आता जयसिंगपूर शहरामध्ये पहिल्यांदाच त्या फूड कोर्टची एक संकल्पना घेऊन आज एक नवीन प्रयोग ह्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांना मेजवानी देण्यासाठी म्हणून त्या ठिकाणी चालू होतं आहे। मी मनापासून त्यांचं सर्व झेले कुटुंबियांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो। त्यांना मनापासून ह्या त्यांच्या नवीन व्यवसायाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो। अशीच भरभराट आणि अशीच झेले कुटुंबियांची एकी आणि प्रगती तिथून पुढच्या काळामध्ये व्हावी अशी परमेश्वरची प्रार्थना करतो आणि थांबतो।